यानंतर पुढचे जे विद्यार्थी पाचवी बचे दीपाली गणेश बडगुजर हे जागेवर उभे राहील. वैष्णवी बडगुजर वाडेकर चैताली उपाय झाल्याचा प्रवेश देण्याचा एक आनंद येतो. नवीतील काही विद्यार्थी आहेत वर्षा सर शासनाच्या दरवर्षाप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये प्रवेशित पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचं स्वागत करण्याचं एक शासनाचं परिपत्रकानुसार कामकाज सुरू आहे आणि ते तालुक्यातच नव्हे तर राज्यभर प्रवेश उत्सव साजरा होतो आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं लेखन साहित्य त्यांना पुष्प आणि आहारामध्ये मिष्टान्न हे भोजन दिलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्याचा कल हा शिकण्याकडे जास्त जात आहे असं मला वाटतं आणि हे होण्यासाठी अजून शासनाने जर थोडंसं बारकाईने लक्ष दिलं तर विविध प्रकारच्या योजना या शाळेपर्यंत पोहोचू शकतात असं मला. आनंद आणि उत्साह वाढवला इथे येऊन. तसं पाहिलं तर करोनामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं अकॅडमिकली खूप नुकसान झालं आहे आणि कुठेतरी मध्ये मध्ये शाळा चालू बंद अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळे मुलांना शाळा ही कन्सेप्ट कुठेतरी ती विलोमात जात होती. टी व्ही आणि मोबाईलकडे ते धावले जात होते. त्याच्यामध्ये शाळा सुरू झाली हा मला वाटतं सगळ्यांच्यासाठी खूप आनंदाचा आजचा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळे इथे आलात आणि शिक्षकांची मेहनत की सगळ्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन त्यांनी इथे बोलवलं की आपण शाळेमध्ये जरूर यावं. आणि तसं सांगायला मला खरंच आनंद होईल की तळागाळातली मुलं की जी कदाचित पहिली पिढी असेल जी आपल्या शाळेमध्ये इथे शिकती आहे त्यांना बोलवून इथे आपण मोफत शिक्षण देतो. आज शाळेचा पहिला दिवस खूप उत्साहात सगळ्या शिक्षकांनी इथे आनंदांनी फुगे लावले इथे सगळं डेकोरेशन केलं त्यांचं फुलांनी त्यांचं स्वागत केलं. त्याच्यानंतर त्यांना आपण प्राथमिक स्वरूपात बिस्किटाचे पुढेही दिले. त्याच्यासोबत आपण त्यांना काहीतरी गोड द्यावं. आपण म्हणतो की शिरा हा कधी सत्यनारायणासाठी पण आपण पहिले शिरा करतो तर आपण शिरासुद्धा त्यांना आपण मुलांना आता देणार आहोत. त्याचसोबत जी पाठ्यपुस्तकं आपल्याला शासनाकडनं देण्यात येतात त्याचंही वाटप आपण आत्ता त्यांना प्राथमिक स्वरूपात 5-5 मुलांना दिलं आहे. त्याच्यानंतर आपण बाकी विद्यार्थ्यांनाही आत्ता देणार आहोत. आणि कुठेतरी मला वाटतं की आधुनिकतेकडे आपण जायला पाहिजे म्हणून डिजिटलायझेशन आहे किंवा प्रत्येक क्लासरूममध्ये स्मार्ट प्रोजेक्टर किंवा काही यायला पाहिजे. त्याच्यासाठी मला वाटतं शासनानेही कुठेतरी ह्या ज्या तळागाळातल्या शाळा आहेत या नॉन ग्रँटमध्ये येतात त्यांना कुठेतरी मदत करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ही पहिली जनरेशन आहे कदाचित की जी शिकती आहे त्यांचे आईवडील कदाचित शिकलेले नाही आहेत. यांना कुठेतरी उत्स्फूर्त करावं शिक्षणाकडे आणि त्यांचं प्रोग्रेस व्हायला पाहिजे आणि ते बालक मंदिरपासून कशा पद्धतीने त्यांचं ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स करून बाहेर पडतात याच्याकडे आपण त्यांना उत्तेजन द्यावं पाहिजे जायला पाहिजे असं मला वाटतं.